इंसान की जाति, इंसान की ही जाति, फिर भी मुश्किल जीना जीते हैं। जाति भेद और पिछड़ेपन का नित्य जहर जो पीते हैं। इंसान की ही जाति है, फिर भी मुश्किल जीना जीते हैं। जाति भेद और पिछड़ेपन का नित्य जहर जो पीते हैं। उन पिछड़ों ने अपनाया मुझको, उन पिछड़ों ने अपनाया मुझको, मैं उनकी रोजी रोटी हूँ। मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ। पिछड़ों का दर्द मैंने, पिछड़ों का दर्द मैंने अपना दर्द माना है। उनका बनू सहारा मन में मैंने ये ठाना है। कमजोर हो जो चल ना सके, कमजोर हो जो चल ना सके, मैं उनके हाथ की लाठी हूँ। मैं गोपीनाथ बेटी हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ। आज राष्ट्र संत माझा सठी, माझा पिताची जशी मी लेख आहे, तशीच ज्यांची मी लेख आहे असं मला वाटत। ते माझ्या मागे इतके देखणे, इतके सुंदर आहा, ते पागोट तो हार, ती ज्ञानेश्वरी बैसूनी पाण्यावरी, वैसूनी पाण्यावरी। सलाम वालेकुम। माझा मुस्लिम बांधव मुंडे साहेबांचा फोटो घेऊन नाचतोय रे। तर या मुंडे साहेबांनी जो वारसा मला दिला ना, त्यांना त्यांचा मृत्यू दिसत होता असं मला वाटत। कारण त्यांनी भगवान गडावरून शेवटचं वाक्य जे म्हणले ते मला यावेळी गडावरून दिल्ली नाही, मुंबई नाही, मला गडावरून पंकजा मुंडे दिसते, पंकजा। त्यांनी मला त्यातून जो संदेश दिलाय तो संदेश मी खरा करून दाखवला। मला जीवनामध्ये काही उभारता आलं नसेल, पण मी भगवान भक्तिगड निर्माण केला। माझ्या भगवान बाबांच्या जन्मगावी, या पवित्र गावी, या पवित्र माती जिथे वैभव संपन्न भगवान बाबांचा जन्म झाला, त्या भगवान बाबांच्या जन्मगावी मी आले। आणि या गावातल्या लोकांनी सांगितलं, ताई इथं घ्या मिळावा। मी म्हणलं, पुन्हा तुम्ही म्हणताल इथं घेऊ नका, तर मी कुठं जाऊ? आज काही लोक मला फोन करत होते, अरे तुमच्या मेळ्यावर एवढे अमुक तमुक 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 सगळे लोक यायलेत, तुम्हाला पुढच्या वेळी इथून काढतील। मी म्हणलं, आम्हाला काय, आम्ही भगवान बाबांचा झेंडा घेऊन पुन्हा शेतात जाऊन उभारो, आम्हाला काही नाही। पण या भगवान बाबांच्या सुंदर कार्यक्रमाला मंचावर विराजमान, ए कळलं कळलं, महाराष्ट्राची वागीन आहे वागीन, आता का बसा। या भगवान बाबांच्या या पवित्र आपला दसरा आपली परंपरा या कार्यक्रमाला आवर्जून मंचावर उपस्थित राष्ट्रवादी पक्षाचे नेते, या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे कृषी मंत्री, माझे भाऊ धनुभाऊ, तुम्ही डीएम म्हणायलात का पीएम म्हणायलात का सीएम म्हणायलात, मला तर काही कळलं।
आता हे पा, मला जे बोलू देत नाही त्याच्यावर लक्ष आहे माझं. कोणाचा गावचा आहे कुठला आहे बरोबर कळतंय जरा का. बसा मंचावर विराजमान आमच्या बहीण, माझ्या धाकटी बहीण, माझी लाडकी बहीण, माझा जीव की प्राण प्रीतम मुंडे. तिच्या बाजूला बसलाय बघा एक गोरा गोरा मुलगा. उभं राहावर जरा बेटा. कोण आहे? इकडे इकडे इकडे. ते पुढे या म्हणतो. हा माझ्यापेक्षा फार उंच पण छोटासा आहे माझा मुलगा आर्यमन. भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय. त्याला मी का बोलवलं इथे? तो भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय. तुम्हाला वाटत असेल आर्यमन मला खूप प्रिय आहे, वाटतंय का? नाही असेल का? नाही जीवाहून जास्त लेकरू. पण त्याला मी सांगितलंय तुझ्यापेक्षा सुद्धा मला हे लोक जास्त प्रिय, कारण माझ्यावर GST छापा पडला तर 12 कोटी जमा केले आमदाराने. माझा निवडणुकीचा निकाल लागला. अरे जीव दिला रे लेकरांनी माझ्या. आणि मला सांगा पोटच्या लेकरापेक्षा तुमच्यावर माया करते की नाही? तुम्ही तुमच्या लेकरांच्या पेक्षा आई बापापेक्षा मला जीव लावता की नाही? बस मला आता अजून काहीच नाही पाहिजे, अजून काहीच नाही पाहिजे. मंचावर विराजमान ज्यांच्या प्रचाराला मी स्वतःचा जीव धोक्यात घालून गेलते ते डॉक्टर सुजय विखे पाटील, माझे भाऊ. तुम्ही मी दसऱ्याला पुढच्या वेळी कॅन्सल करीन. दसरा मेळाव्यात चालत नाही असं. शांत बसा. अरे थांबा ना, मग काय करू? थांबा जरा. नाव आहे त्याचं का? बसा. मंचावर उपस्थित महादेवराव जानकर, इज्जत करा मंचावरच्या लोकांची. दसरा मेळावा 10 वर्ष झाले गेले मी. महादेवराव जानकर आमचे बंधू, पिवळा शर्ट. किती पिवळा शर्ट आहे तुमच्याकडे? आणि थांबा जरा, त्यांच्या बाजूला कुठे ते गोंडस लेकरू? लक्ष्मण हाके. गोंडस आहे की नाही? मला त्यांनी काल व्हिडिओ त्यांचा पाहिला, त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला मी इथे. हे वाल्मिकांना बोलवले बघे. मी काय बोललो माझ्या दसऱ्याला? माझ्या दसऱ्याला, माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही, परंतु माझा सन्मान ठेवून आलेल्या लक्ष्मण हाकेंचंही मी स्वागत करते. आणि मुंडे साहेबांच्या आणि भगवान बाबांच्या स्मृतीला त्यांनी वंदन केलं. मंचावर उपस्थित माझी बहीण, आपल्या शेजारच्याच आमदार मोनिका राजळे, आमचे ज्यांच्याशिवाय कार्यक्रमात करमतच नाही टोपीवाले उभरा, शिवाजीराव कर्डिले, ज्यांनी भाषण केलं सगळ्या महिलांच्या वतीने, मेघना बोर्डीकर आमदार, त्यांच्या शेजारी टोपी घालून बसलेली आमची नंदित नमिता मुंदडा आमदार, तसेच मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावजी धोंडे माजी आमदार, आणि तिकडे बाजूलाच बसले ते सुरेश धस अण्णा, आणि आमचे नाना करपे, आणि आमचे वाघमारे दादा उभं राहा, ते बघा वाघमारे उपोषण केलं जीवापर तुमच्यासाठी, आणि आमचे मागे पीटी चव्हाण जय सेवालाल सदाशिव खाडे, आमचे निर्मळ तात्या जय मल्हार, गणेश आके जय मल्हार, माजी आमदार खंदाडे,
अजून आमचे केशव दादा आंधळे, देवीदास जी राठोड, आमचे डॉक्टर सुनील कायंदे खेडेकर, आमदार माजी आमदार खेडेकर, त्याचबरोबर योगेश जाधव, प्रतापराव जाधव येऊ शकले नाही, खासदार मंत्री झाले, त्यांच्या पुतण्याला त्यांनी पाठवले, आणि आमच्या आईसाहेब राधाताई सानप, राम कुलकर्णी, सुदाम महाराज पानेगावकर, यश बाळासाहेब अजबे, गोकुळ दौंड, अरुण मुंडे आणि सर्जेराव तांदळे, विजय गोलार, तय्यब भाई, रामदास बडे, रामराव खेडकर, हेमंत धात्रक, सर्व मी तुमची क्षमा मागते कारण अजून भाषण सुरू झालं नाहीये. कुठे आहे रे ते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हलत नाही ते वाल्मिकरा. आता मला विचारायचंय तुम्हाला, या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक आले आहेत का नाही? जळगाव वरून आलेत का? नाशिक वरून आलेत का? बुलढाण्यावरून आलेत का? येवल्यावरून आलेत का? नगर वरून आलेत का? आता कुठून आलेत का? आता ऐकू येईना, गंगाखेड, जिंतूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, पुणे, पिंपरी चिंचवड, आलेत आलेत. परभणी, आता बस करायचे असत, बसाऊ का? बसा. सगळ्या राज्यभरातून 18 पगड जातीचे आलेले माझे बांधव, तुम्हाला मी दरवर्षी आल्यावर मंचावर साष्टांग दंडवत घालते. घालते का नाही? का घालते? कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीमध्ये तुमची जबाबदारी टाकलेली आहे. तुम्ही मला जिंकवलं तेव्हा मला इज्जतच दिली, पण माझा पराभव झाल्यानंतर त्याहूनही जास्त इज्जत दिले. आणि आता तुम्हा सर्वांना इज्जत देण्यासाठी आम्ही प्रत्येक गावागावात, कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या दौऱ्याला येणारे येऊ का? आपल्याला आपला डाव खेळायचा आहे का नाही? आपल्याला 18 पगड जातीच्या या मंचावर सगळ्या जातीचे लोक नाहीत, सगळ्या धर्माचे लोक इथं आले नाहीत. माझे बौद्ध बांधव आलेत, माझे मुस्लिम बांधव आलेत, आलेत की नाही? आता एक पोलिसाची लहान लेकरू, मुसलमान मुलगी होती, माझ्या मांडीवर बसून फोटो काढला. ताई तुमची खूप फॅन आहे, तुमचं खूप नाव घेते. का बरं? का? मी हे काही मी म्हणलं हे शासकीय कार्यक्रम नाही आहे, लाभार्थी संमेलन नाही आहे, हे ज्याला काहीच लाभ नाही त्या मोठा जिगरा असणाऱ्या लोकांचा कार्यक्रम आहे. अरे ऊस तोडणाऱ्या कोयत्यावर गोपीनाथ मुंडेचं नाव लिहिणाऱ्यांचा कार्यक्रम आहे. किती मिळाली भाववाढ? किती किती? एवढ्या वर्षी किती घेऊन आला? आता मतदान केल्याशिवाय जाऊ नका रे बाबांनो, गडबड करताल बर का तुम्ही? मी म्हणल्याशिवाय ऊस तोडायला जायचं? वचन द्या मला. भगवान बाबांनी आपल्याला आध्यात्मिक शिक्षण का दिलं बरं? का? या डोंगर कपाऱ्यातल्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून भगवान बाबांनी सांगितलं, सप्ते करा, अध्यात्म करा, कीर्तन करा, भजन करा,
जमिनी विका पण शिका हे भगवान बाबांनी सांगितलं. तरीही माझ्या ऊसतोड कामगारांना आजही लेकरा पाठीवर बांधून ऊस तोडावा लागतो. लोक म्हणतील तुम्हाला काय फरक पडतो. मला फरक पडतो, मला वाईट वाटतं, माझ्या आत्म्याला वेदना होतात. आणि पुढचे 20 वर्ष लागो, 30 वर्ष लागो, मी माझ्या या ऊस तोडणाऱ्यांचं जीवन बदलल्याशिवाय माझ्या शेवटचा श्वास घेऊ शकणार नाही. अरे तुमच्या लेकरांच्या अंगावरचा मळका शर्ट बघून, तुमच्या लेकरांच्या हातामधला तुटका खेळणं बघून माझ्या जीवाला काय वाटतंय मला सांगता येणार नाही. भगवान बाबाच्या साक्षीने सांग. पंकजा मुंडे खोटं बोलते का? पंकजा मुंडे थापा मारते का? पंकजा मुंडे काही अंधारात एक उजेडात एक वागते का? आणि कुणाला घाबरते का? अंधारातून भेटते का कुणाला जाऊन? कुणाला घाबरत नाही. मी घाबरते ते या समोरच्या मैदानात माझ्या भाषण ऐकायला लोक नसतील त्या दिवसाला घाबरते. मी भगवान बाबांना प्रार्थना करीन असा दिवस सुद्धा उजाडू देऊ नका. तुमचं जीवन भलं करायचंय रे, भांडायचंय तुमच्यासाठी. तुम्हाला विमा मिळवून द्यायचाय, तुम्हाला शेतीच्या पिकाला भाव मिळवून द्यायचाय, तुमच्या गावापर्यंत रस्ते द्यायचेत, विकास करायचाय, शाळा शिक्षण या सगळ्या गोष्टी करायच्या. केलं की नाही मंत्री असताना सांगा बरं. राज्यभरातून तुम्ही आलात. कर्डिले साहेब नेहमी सांगतात अहो ताई एवढे रस्ते केले मी तर मागितलेच नव्हते. न मागता रस्ते दिले, न मागता विकास दिला, या बीड जिल्ह्याला ऐतिहासिक विमा दिला, या बीड जिल्ह्याच्या गरीब माणसाचं मी भलं करण्यासाठी काम केलं. एकही गाव सोडलं नाही. गावात मायनस बूथ असलं तरी तेवढाच निधी दिलाय जिथे 90% मतदान आहे. कधीच भेदभाव केला नाही. आता यावेळेस गडबड झाली जाऊ द्या त्याच. आपल्याला ही गडबड पुसून काढायची. या राज्यातल्या प्रत्येक जातीच्या माणसाला विश्वास वाटावा असं नेतृत्व गोपीनाथ मुंडे होते की नाही? छत्रपतींच्या घराण्यांनी पण मुंडे साहेबांवर किती प्रेम केलंय. मी उदयनराजे छत्रपती उदयनराजेंच्या घरी गेले होते साताऱ्याला सभेला. हाताला धरून मला घरात नेलं. त्यांच्या देवघरामध्ये माझ्या हाताने आरती केली आणि मला एका ठिकाणी नेलं दाखवलं. त्यांच्या वडिलांचा फोटो आहे आणि बाजूच्या खांबावर गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावला. अरे काय काय झालंय आज समाजाला? एखाद्याने गाडीने एखाद्या लेकराला उडवला तर लोक विचारतात गाडीच्या ड्रायव्हरची जात काय आणि उडवणाऱ्याची जात काय. एखाद्या नराधमानी एखाद्या लहान चिमुकलीचा जीव घेतला, तिच्यावर अत्याचार केला तर लोक विचारतात त्या मुलीची जात काय आणि अत्याचार करण्याची जात काय. हा असा समाज घडवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातले 22 वर्ष खपवले नाहीत. आम्हाला असा समाज घडवायचा नाही. आम्हाला अधिकाऱ्याचा CR बघूनच त्याला काम द्यायचंय. जात बघून देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेची नाही. आम्हाला काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहायचंय. उगे जातीवर स्वार होणाऱ्या कोणाच्याही पाठीवर उभं राहायचं नाही. मला या देशामध्ये या राज्यामध्ये कोणीही एखादी फाईल समोर आणली आणि एखाद्या अधिकाऱ्याचं काम असलं की हळूच ते म्हणते ताई आपला जवळचा आहे आपला पाहुणा आहे. अरे त्याच्यावर विनयभंगाची केस आहे ना, कसला पाहुणा. असल्या गोष्टी करायला भगवान बाबा माफ करतील का? भगवान बाबांनी जीवनामध्ये जगण्यासाठी फक्त आणि फक्त एक उत्तम चरित्राचं उदाहरण दिलंय. आठवा भगवान बाबा का आले भगवानगडावर धौम्यगडावर. आठवा आठवा. अरे नुसता आरोप झाला तरी प्रचंड वेदना देणारं कृत्य करून स्वतःच सत्व ज्यांनी दाखवलंय त्या भगवान बाबांची लेख आहे. इथे चालणारच नाही चूक, इथे खपणारच नाही पाप. सामान्य गरीब भाबड्या बोळ्या जनतेसाठी काम करण्यासाठी मी आहे, राजकारणाला चिटकून बसण्यासाठी नाही. अरे काय सगळे म्हणायत आमदार झाले आमदार झाले आमदार झाल्या काय आमदार झाले तर. अरे माझे त्या 5 लेकरांनी जीव दिला रे, काय त्या आमदारकीचं गोड वाटणार आहे मला सांगा. 5 वर्ष या मेळाव्याला एवढ्याच गर्दीने तुम्ही आलात.
होता का माझ्या मागे आमदार की खासदार की पद मंत्री पद पैसा अडका व्यवस्था शासन होता का तरी आलात उद्या येताल आपल्या मागे असावंच काहीतरी तुमच्यासाठी पण नसलं तरी तुम्ही मला सोडणार नाहीत आणि मी तुम्हाला सोडणार जो समाजात सगळ्यात वंचित आहे पीडित आहे ज्याची पत नाही आणि ऐपत नाही पत नाही आणि ऐपत नाही अशा माणसासाठी काम करण्यासाठी मी राजकारणात आहे मला घर भरण्यासाठी 10-12 गाड्या घेण्यासाठी टेबला खालून टेबला वरून घेण्यासाठी नाही तुम्हाला अभिमान वाटतो म्हणून हेलिकॉप्टरने येते तुम्ही म्हणला तर बैलगाडीत येते येऊ का पुढच्या वर्षी कशी येऊ ना हेलिकॉप्टरने तुम्ही येणार ना कशासाठी कुणाचा दसरा अरे भगवान बाबांचा दसरा भगवान भक्तिगडावरचा दसरा भगवान बाबांचे संस्कार छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या विरुद्ध लढाई छेडली तर प्रत्येक मावळ्याने आपलं रक्त सांडले त्या प्रत्येक रक्ताला एका वाटीत घेऊन जर मिसळलं ना तर कळणार नाही रे धनगराचं होतं कवंजऱ्याचं होतं कुंभाराचं होतं का लोहाराचं होतं मुसलमानाचं होतं त्या छत्रपती शिवरायांनी मावळ्यांची मोट बांधली म्हणून स्वराज्य आणि सुराज्य स्थापन झालं जिजाऊ माझा आदर्श जिजाऊंचं शौर्य अरे सोळ्या कोळ्या मुलाला 16 वर्षाच्या रणांगणात फेकणारी ती माता तिचं शौर्य सावित्रीबाई फुले चिखलाचे शेणाचे गोळे स्वतःच्या अंगावर खाल्ले तरी लेकींना शिकवण्याचं काम केलं हे लाडकी बहीण म्हणतायत त्यावेळी लाडक्या बहिणीला शिकवायचं काम आम्ही केलं आता लाडक्या बहिणींना आपण ताकद देतोय त्या लाडक्या बहिणींना ताकद माझ्या सावित्रीबाई फुलेंनी दिली त्यांचं धैर्य आणि माझी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर त्यांचं औदार्य अरे पती गेला मुलगा गेला अनेक दुःख हृदयामध्ये थांबवून सगळ्या देवांचा जीर्णोद्धार करत सगळ्या गावागावामध्ये विकास करत विस्तार करत फिरली ती माय माऊली अहिल्या देवी होळकर पुण्यश्लोक लागतं का कुणाच्या मागे नाही लागत अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पिल्याला गुरगुरल्याशिवाय राहत नाही तुम्ही जे गुरगुरताय ना ते शिक्षणाच्या जीवावर गुरगुरताय तुमची जी शक्ती आहे ना तुम्हाला मिळालेल्या शिक्षणाच्या जीवावर गरिबांसाठी वंचितांसाठी घेणाऱ्या प्रत्येक निर्णयासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी खर्ची घालणार याच्याबद्दल तुमच्या मनात शंका आहे का तुम्हाला वाटतं का ताई थकल्या आहेत पडल्यामुळे जरा नाराज झाल्या आहेत आमदारकी घातल्या घेतल्यामुळे शांत झाल्या आहेत असं काही वाटतं का असं काही वाटतं का तुम्हाला नाही ना विश्वास आहे ना मैदान जरा लांब नाही घोडा मैदान लांब नाही धनुभाऊ परळीत तर आम्ही करणारच आहे तो परळीत तर करणार पण राज्याच्या कानाकोपऱ्यात आमच्या लोकांना कुठेही त्रास दिला वंचितांना पीडितांना दलितांना अशा गरीब माणसाला त्रास दिला असेल तर आम्ही त्याचा हिशाब घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मी येणार आहे तुमच्याकडे येणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात विदर्भात सगळीकडे येणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून या देशामधले लोक गरीब लोक मागासलेले लोक वंचित लोक आज कुठेतरी एक चांगले दिवस येण्याची वाट पाहत आहेत ते चांगले दिवस आणण्यासाठी मी प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणार येऊ ना माझं ऐकणार ना